सुहास बाबरांचा हल्ला बोल आणि वैभव पाटलांची गुपचिळी. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुहास बाबर यांनी वैभव पाटलांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, पण वैभव पाटील यांनी अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली. सदर मेळाव्याला सुहास बाबरांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांच्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. सुहास बाबर जोरदार टोले लगावत होते. त्यांनी वैभव पाटलांच्यावर जोरदार हल्ला चढवत बोचरी टीका केली. यापूर्वीही सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेत वैभव पाटलांना खिजवलं होतं. मोगलांची उपमा देत तुम्ही बापाला ढकलून आल्याचं म्हटलं होतं. प्रबळ झाली विधानसभाची, मुघल सम्राटमध्ये कसं होतं, म्हणजे मुघलांच्या राज्यामध्ये बापाला ढकलून माझं पहिल्यांदा पुढं करा, तसं तुम्ही पुढं आलाय, माझी तुम्हाला विनंती आहे. वैभव पाटील आणि सुहास बाबर या दोन युवा नेत्यांच्यात नेहमी प्रेस प्रेसचा खेळ रंगलेला असतो. एकाची झाली की दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याची पत्रकार परिषद होते, पण यावेळी मात्र वैभव पाटील बचावाच्या पवित्र्यात गेल्याचं दिसत आहे. त्यांनी सुहास बाबर यांच्या बोचऱ्या टीकेला उत्तर दिलेले नाही किंवा तावातावानं पत्रकार परिषदही घेतली नाही. सुहास बाबर वैभव पाटलांना मोगलांच्या पंक्तीत बसवत आहेत, औरंगजेबाची उपमा देत आहेत. वैभव पाटलांनी वडिलांना बाजूला ढकलून राजकारणाची सूत्र हाती घेतल्याचे आरोप केले आहेत. बापाचं राजकारण संपवून स्वतः गादी बळकावल्याचे आरोप केले आहेत. सुहास बाबरांच्या या बोचऱ्या टीकेला वैभव पाटील उत्तर द्यायला पुढे सरसावले नाहीत. पत्रकार परिषद घेऊन सुहास बाबरांना आव्हान दिलं नाही. नेहमीच आव्हान देणारे, आक्रमक पवित्रा घेणारे वैभव पाटील गप्प का? गेल्या काही वर्षात माजी आमदार सदाशिव पाटील सक्रिय राजकारणातून अलिप्त आहेत. पाटील गटाची सगळीच सूत्र वैभव पाटलांच्या हाती आहेत. नगरपालिका असेल किंवा मतदारसंघाचा विषय असेल, जिथं तिथं वैभव पाटीलच भूमिका मांडताना दिसतात. एक प्रकारे सदाशिव पाटलांनी सक्रिय राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यासारखं ते अलिप्त राहत आहेत. पक्षाच्या गटाच्या ज्या काही भूमिका घ्यायच्या आहेत, मांडायच्या आहेत, ते वैभव पाटीलच मांडत आहेत. भावी आमदार म्हणून वैभव पाटलांचं मार्केटिंग ही जोरात सुरू आहे. याला वैभव पाटलांनीही आक्षेप घेतला नाही. मी उमेदवारी करणार नाही किंवा सदाभाऊच उमेदवारी करणार असंही ते बोलले नाहीत. भावी आमदार म्हणून त्यांचं मार्केटिंग जोरदारपणे सुरू आहे. सदाशिव पाटील पूर्णतः बाजूला आहेत. अशा परिस्थितीत सुहास बाबर वैभव पाटलांच्यावर जोरदार हल्ला चढवत ते बापाला ढकलून पुढे आल्याचे आरोप करत आहेत. मोगलांची औरंगजेबाची उपमा देत आहेत. खरंच वैभव पाटलांनी सदाशिव पाटलांना सक्रिय राजकारणातून बाजूला केलं आहे की काय, असा प्रश्न पडावा इतके सुहास बाबर करत आहेत. या आरोपावर वैभव पाटील मात्र शांत आहेत. सुहास बाबरांच्या गंभीर आरोपांवर त्यांची अळीमिळी गुपचिळी का?